विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला परत एकदा सी प्रोग्राम स्ट्रक्चर हा जो काही मुद्दा आहे याची माहिती मी पुन्हा एकदा तुम्हाला देणार आहे. कारण ही जी माहिती मी तुम्हाला देतो आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि हे पूर्ण वर्षभर आपल्याला परत परत हे सारखं सारखं येत राहतं. त्यामुळे हे आणखी एकदा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे तुम्हाला समजतं का? ओके, तर हा सी प्रोग्राम स्ट्रक्चर आहे, म्हणजे सी प्रोग्रॅमची रचना कशी असते. तर इथं तुम्हाला हे दिसतं की एक चित्ररूपात त्यांनी दाखवलं आहे की हे असं असतं. सर्वसाधारणपणे त्याला डॉक्युमेंटेशन सेक्शन असतो, लिंक सेक्शन असतो, डेफिनेशन सेक्शन असतो, ग्लोबल डिक्लेरेशन असतं, ओके, आणि मेन नावाचा एक प्रोसिजर काही फंक्शन असतो. आणि तशाच ह्या मेनसारखेच परत इतरसुद्धा फंक्शन असतात आणि त्याचा हा एक्झाम्पल आहे. ओके, तर बघा, हे म्हणजे इथं तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. बघा, वन बाय वन परत इथंच तुम्हाला सेम ह्याच ह्याच्यावरती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पहा तुम्ही, ओके, इथं ओके. तर पहिली लाईन, डॉक्युमेंटेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे काय? डॉक्युमेंटेशन म्हणजे लेखी स्वरूपात असणारी माहिती. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं आहे सगळं. परत एकदा मुद्दाम मी एक्सप्लेन करतो. ओके, तर ही जी तुम्हाला दिसतं, ही लाईन दिसते कम्प्लीट, जी कम्प्लीट लाईन दिसते ही डॉक्युमेंटेशन सेक्शनचा भाग आहे. तर किंबहुना ह्या लाईनला कमेंट लाईन असंही म्हणतात. कमेंट लाईन किंवा डॉक्युमेंटेशन सेक्शनचा भाग म्हणजे हे लेखी स्वरूपात आपल्याला माहिती देतं. तर ती माहिती कशाची देतं? तर हा जो आपला ॲक्च्युअल प्रोग्राम आहे इथूनपासून इथपर्यंत, हा जो हॅश इन्क्लूडपासून जो खाली क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट दिसतो, इथूनपासून इथपर्यंतचा आपला हा मूळ प्रोग्राम आहे. तर ह्या प्रोग्रॅमविषयी डॉक्युमेंटेशन सेक्शन किंवा ही कमेंट लाईन आपल्याला माहिती देते. लक्षात ठेवा, जी कमेंट करते, ज्यादाची माहिती सांगते कशाबद्दल? ह्या प्रोग्रॅमबद्दल. आणि ही कमेंट लाईन जसं मी दिलेलं आहे, प्रोग्राम फॉर ॲडिशन ऑफ टू नंबर, म्हणजे हे सांगतं की हा प्रोग्राम कशाचा आहे, ॲडिशन ऑफ टू नंबरचा आहे. किंबहुना जर तुम्ही पाहिलात इथंसुद्धा, हे पण आपण बघितलं सेम, इथं पण तेच आहे. हे बघा, ही जी लाईन दिसते, ही पहिली लाईन जी तुम्हाला दिसते, ही सगळी लाईन ही डॉक्युमेंटेशन सेक्शनचा भाग आहे की जी तुमच्या ह्या प्रोग्रॅमच्या विषयी तुम्हाला ज्यादाची माहिती देते. आणि ही कमेंट लाईन आपण दोन प्रकारे देऊ शकतो. एक तर डबल फॉरवर्ड स्लॅश, इथे दिसतं बघा, हे डबल फॉरवर्ड स्लॅश, डबल फॉरवर्ड स्लॅशच्या पुढं द्यायचं, किंवा दुसरा मार्ग जो इथं आहे, फॉरवर्ड स्लॅश स्टार आणि स्टार फॉरवर्ड स्लॅश, दोघांच्या आतमध्ये काय असेल ते, ती कमेंट लाईन द्यायची. ओके, म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही एक मार्ग तुम्ही अवलंबा. ओके, आणि हे डॉक्युमेंटेशन सेक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय लिहिताय, ओके, त्याच्यामुळे अजिबात एरर येत नाही, हे लक्षात ठेवा. पहा इथंसुद्धा, डॉक्युमेंटेशन सेक्शनच्या आतमध्ये तुम्ही काहीही इथं लिहिताय त्याच्यामुळं अजिबात एरर येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे प्रोग्राम रन करताना ह्या डॉक्युमेंटेशन सेक्शनचा विचार करण्यात येत नाही, कारण ते आपल्याला समजावं यासाठी म्हणून लिहिलेलं असतं आणि त्याच्याशी एरर घेत नाही. तुमचे एरर कुठे येतात? ह्या इथून ह्या हॅश इन्क्लूडपासून इथपर्यंत ह्याच्यात काही प्रॉब्लेम असतील तर मात्र एरर येतात. जसं सिंटॅक्स एरर आहे, लॉजिकल एरर आहे, रन टाईम एरर आहे, त्यातले एरर येतात, पण कमेंट लाईनला एरर येत नाही. आता पुढची बाब बघा, आता पुढचा जो का पार्ट आहे तो काय आहे, लिंक सेक्शन. काय आहे? लिंक सेक्शन. तर आता लिंक सेक्शन म्हणजे काय? इथं पण दिसते बघा तुम्हाला, हॅश इन्क्लूड एसटीड हॅव डॉट एच. म्हणून मी इथं जातो ॲक्च्युअल प्रोग्रामला. ओके, इथं जरी बघितलं तुम्ही, इथं हॅश इन्क्लूड एसटीड हॅव डॉट एच म्हणजे काय बघा. ओके, तर हे जे काय आहे, हॅश इन्क्लूड एसटीड हॅव डॉट एच, हे काय सांगतं? तर हॅश इन्क्लूड, इन्क्लूड म्हणजे काय? ओके, हॅश
हे एक पद्धत आहे, सिंटॅक्स हा आपल्याला द्यावाच लागतो. ओके, त्याला प्री प्रोसेसर डिरेक्टरी म्हणतात, पण सध्या मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला. ओके, सध्या लक्षात ठेवा, हे हॅश याचा सिम्बॉल द्यावा लागतो. तर इन्क्लूड याचा अर्थ काय? समाविष्ट करणे. तर मी समाविष्ट करतो आहे, काय समाविष्ट करतो आहे, म्हणजे हे इन्क्लूड काय सांगतं की समाविष्ट केलं आहे, काय केलं, काय केलं आहे, हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या आतमध्ये, म्हणजे ब्रॅकेटसारखे आहेत, त्याच्या आतमध्ये हे दिसते stdio.h, stdio.h हे काय केलं आहे तुम्ही, समाविष्ट केलेलं आहे. काय केलं आहे ते? समाविष्ट केलेलं आहे. कशात समाविष्ट केलं आहे? तर ह्या प्रोग्रॅममध्ये ते समाविष्ट केलं आहे, stdio.h हे ह्या तुमचा जो हा पूर्ण काय प्रोग्रॅम आहे, ह्या प्रोग्रॅममध्ये ते काय केलं आहे, समाविष्ट केलेलं आहे. ओके, तर का समाविष्ट केलं आहे तुम्ही ते, इन्क्लूड काय केलं आहे ही फाईल stdio.h. stdio म्हणजे stdio हे स्टँडर्ड, stdio स्टँड फॉर स्टँडर्ड, आणि आय आणि ओ आहेत, आय फॉर इनपुट आणि ओ फॉर आउटपुट, म्हणजे तुमच्या पूर्ण प्रोग्रॅममध्ये तुम्हाला आउटपुटला काहीतरी दिसतं आणि तुम्ही इनपुट पण देत आहे, तरी ते जे काय आहे, जे ते कोण करतं तुमच्याकडून इनपुट घेतं, माहिती घेतं आणि ते आउटपुटला दाखवतं, असं जे कोण करून घडवून आणतं, त्यांच्यासाठी म्हणून ही हेडर फाईल गरजेची आहे. ते काम करायसाठी ही फाईल, हेडर फाईल गरजेची आहे. तर ते कोण आहेत ॲक्च्युली? तुम्हाला इथं दिसतं बघा आउटपुटला, एंटर टू व्हॅल्यूज असं दिसतं बघा, तर तेच कुठं आहे ॲक्च्युली प्रोग्रॅममध्ये, ते एंटर टू व्हॅल्यूज, म्हणजे हे आउटपुटला दिसतं आपल्याला, स्क्रीनवरतीही दिसतं. ते कुणी कुणी दाखवलं? हे प्रिंटेफमुळे दिसतं. कुणामुळे? प्रिंटेफमुळे. तर हे जे प्रिंटेफ आहे, हे प्रिंटेफ जर काम करायचं असेल तर तुम्हाला ही फाईल stdio.h ही फाईल इन्क्लूड करावी लागते. डॉट एच म्हणजे हेडर, टॉपला या प्रोग्रॅमची हेडिंगला आहे, म्हणून डॉट एच द्यावं लागतं. मी stdio.h, stdio ही हेडर फाईल या प्रिंटअपसाठी गरजेची आहे, जे स्क्रीनवरती काय होतं आपल्या, प्रिंट होतं. तसंच हा प्रोग्राम जर बघितला तुम्ही, तर इथे तुम्हाला दिसतं 45 आणि 67. ओके, हे जे मी हे टाईप करतो आहे, कीबोर्डचा उपयोग करून मी टाईप करतो आहे, मग ते कीबोर्ड टाईप करण्यासाठी युजरला वेळ देणं असेल, ते घेणं असेल, हे कोण करतं? आतमध्ये स्कॅनअप करतं. दोन व्हॅल्यूज घेऊन त्यांची बेरीज करायची आहे, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज तुम्ही जे देत आहे, युजर जे आहे, ते युजरला देण्यासाठी तो मार्ग देणं उपलब्ध करून. ओके, आणि ते दिल्यानंतर युजरनं ते घेणं, हे स्कॅनअप करतं, आणि हे इनपुट करण्याचं काम हे स्कॅनअप करतं, आणि ह्याला सपोर्टिंग जी काय फाईल आहे, ओके, याला सपोर्टिंग जी काय फाईल आहे, प्रिंटेफला, स्कॅनएफला, याला सपोर्टिंग फाईल कुठे? स्कॅनएफला, stdio. ओके, कारण ही इनपुटसाठी काम करते, तर ती गरजेची आहे. ओके, तर ह्यांच्यासाठी म्हणून ओके हे खूप महत्त्वाचं आहे, ही stdio.h फाईल ही गरजेची आहे. पुढं मेन, मेन एक प्रोसिजर आहे किंवा मेन हे एक फंक्शन आहे. मेन हा मेन फंक्शन आहे, मेन हा त्याचं नावच मेन आहे, त्याचं कारण असं की तो एक प्रमुख असा फंक्शन आहे, प्रमुख म्हणून मेन. एखादी व्यक्ती मेन असते एखाद्या ऑफिसची, तर तसा हा प्रोग्रॅममध्ये हे मेनच असतं, महत्त्वाचं असतं, म्हणून हा मेन हा एक प्रोसिजर किंवा एक पद्धत आहे, फंक्शन आहे, जो आपल्याला वापरावाच लागतो, कंपल्सरी वापरावा लागतो, की जास्तच मेन. ओके, मेन मुख्य भाग. आता मुख्य भाग कुठं सुरू झाला आहे? तर मुख्य भाग या ब्रॅकेटला सुरू झाला आहे इथं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेटला सुरू झाला आहे इथं, इथे दिसते तुम्हाला, आणि हा संपलाय कुठे? इथं क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला संपलाय, लक्षात ठेवा. ते सांगतं की हा मेन कुठं सुरू झाला आणि कुठं संपलाय, तर इथं सुरू झाला, इथं संपलाय. आता पुढं एक आहे. ओके, आता पुढं जाऊ आपण, या ठिकाणी आलो मी आता, ओके, इथं आलो आता, int a, b, sum. आता ह्याचा अर्थ काय बघा, इथे दिसतं तुम्हाला int, हे सांगतं काय की हे a, b आणि सम. आता साहजिकच काय करणार, आपण दोन संख्यांची बेरीज करायची आपल्याला, म्हणून 45 आणि 67 घेतले, ह्या दोघांची बेरीज करायची आहे, म्हणून ह्या दोघांच्यासाठी म्हणून दोन व्हेरिएबल घेतलेत, कुठली? a आणि b. एकाने इथे दिसतं तुम्हाला सम इज इक्वल टू a+b, म्हणजे आपण a आणि bची बेरीज करतो आहे. ओके, म्हणजे पण a आणि bची व्हॅल्यू मात्र काय, 45 आणि 67, जे दरवा बदलू शकतो तुम्ही रन केल्यानंतर. ओके, तर त्यासाठी म्हणून हे ए आणि बी दोन व्हेरिएबल घेतले आपण, आणि पुढं काय घेतलं आपण, सम, म्हणजे ए आणि बीची बेरीज कोणाला असाइन करतो आपण, ह्या समला. मग ह्या ज्या व्हॅल्यू देता तुम्ही ए आणि बी आणि समला, कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू तुम्ही बेरीज करणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या व्हॅल्यूंची बेरीज करताय त्या व्हॅल्यू पूर्णांक आहेत, अपूर्णांक आहेत,
म्हणजे का पॉईंटमध्ये उभं आहे हे तुम्हाला सांगावं लागतं. म्हणजे ए आणि बीने कुठल्या व्हॅल्यू घ्याव्यात, पूर्ण व्हॅल्यू घ्याव्यात का पॉईंटमधल्या, लाईक 45.60 किंवा 13.5, म्हणजे पॉईंटमधल्या व्हॅल्यू घ्याव्यात ना की काय घ्याव्यात या संदर्भानं काय असतं इथं. ओके, या संदर्भानं इथं काय असतं हे ठरवतं ते INT. हे INT सांगतं की त्या व्हॅल्यू इंटीजरच असणार आहेत, म्हणजे पूर्णांक व्हॅल्यू असणार आहेत, त्याच्यामध्ये पॉईंट येणार नाहीत. जसं इथं दिसतं 45 आणि 67, त्यांचीच ते बेरीज करतं. समजा तुम्ही असं दिलं 45.4 ओके किंवा 67.3 असं काहीतरी दिलं ओके 0.3 असं काहीतरी दिलं लक्षात ठेवा, तर हे बेरीज करत नाही कारण इथं पॉईंट नंतरच्या किमती आहेत, तर त्याची ती बेरीज करत नाही ओके, त्या व्हॅल्यूज घेत नाही लक्षात ठेवा ओके. म्हणून मग त्यासाठी आपल्याला इथं वेगळं वापरावं लागतं, तशा प्रकारच्या व्हॅल्यूची बेरीज करायची तुम्ही इथे वेगळं वापरावं लागतं, ते सांगेन तुम्हाला मी भविष्यात. पण सध्या INT AB सम म्हणजे काय, तर हे व्हॅल्यू ह्याच्या इंटिरियर टाईपच असणार आहेत. पुढं हे प्रिंट एफ दिसतं, पुढचे पुढं बघायचं आपण प्रिंट एफ. तर या लाईनला आलो प्रिंट एफ, प्रिंट एफ जसं मेन हा एक फंक्शन आहे तसं प्रिंट एफ, एफ इंडिकेट करतं फंक्शन, तर हे प्रिंटिंगचं काम करतं. याचं काम काय, प्रिंट एफ प्रिंट करण्याचं, कशावरती प्रिंट, स्क्रीनवरती प्रिंट करण्याचं. तर काय प्रिंट करतं ते, या ब्रॅकेटच्या आतमध्ये राऊंड ब्रॅकेटच्या, असे राऊंड ब्रॅकेट्स असतात कंस, तर एंटर टू व्हॅल्यूज हे प्रिंट करते. ते दिसतं बघा एंटर टू व्हॅल्यूज असं प्रिंट होतं. पुढं स्कॅन एफ, हे प्रिंट झाल्यानंतर एंटर टू व्हॅल्यूज असं प्रिंट झालं की काय होतं की युजरने इनपुट करायला पाहिजे कुठल्या किती व्हॅल्यूज तुम्ही बेरीज करताय, ते बेरीज त्या व्हॅल्यूज. मग इथं त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, इथं मी व्हॅल्यू दिल्या आहे, मी दिल्या 45 आणि 67 मी एंटर केल्या, तर हे युजरला देण्यासाठी एंटर करण्यासाठी म्हणून सोय देखून देतं ते कोण आहे, स्कॅन एफ ओके, ते करतो. मग या ज्या व्हॅल्यू आहेत त्यात साहजिकच हे एला व्हॅल्यू असं नव्हती, ही व्हॅल्यू बीला. आता जेव्हा इथं पुढे येईल तेव्हा ह्या ए आणि बीची म्हणजे 45 आणि 67 बेरीज होते आणि ती कुणाला देण्यात येते, या समला देण्यात येते. 112 ही व्हॅल्यू समला देते मिळते इथे लक्षात ठेवा. पुढं परत प्रिंट एफ, मग परत इथे प्रिंट होते बघा की ह्या रिझल्ट इज इक्वल टू, रिझल्ट इज इक्वल टू एवढे प्रिंट होतं इथं. आता रिझल्ट इज इक्वल टू इथे सम होतं, समला व्हॅल्यू किती आहे बघा इथे, इथं आलेली 112 काय होते प्रिंट होते ओके. म्हणजे हे समची व्हॅल्यू इथे काय होते प्रिंट होते लक्षात ठेवा. तर ह्या अशा प्रकारे यातल्या काही गोष्टी अजून तुम्हाला सांगायच्या आहेत, अजून तुम्हाला शंका पण असतील, हे स्लॅश एन स्लॅश टी म्हणजे काय, इथे %D म्हणजे काय, इथे एक दिसतं ॲड्रेस म्हणजे ॲड्रेस काय, हे म्हणजे काय, हे % म्हणजे काय, %D सारखं दिसतं आहे ते म्हणजे काय, हे तुम्हाला मी भविष्यात सांगत जाईन. पण आत्ता जेवढं सांगितलं सध्या ते खूप महत्त्वाचं आहे, तेवढं बघा. बाकीच्या उरलेल्या गोष्टी मी हळूहळू परत तुम्हाला सांगेन.